नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। अमेरिकेमध्ये थँक्स गिविंग डे झाला, आज त्यांचा ब्लॅक फ्रायडे होता। आज अर्धा दिवसच मार्केट होतं। ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय? तर शॉपिंगची म्हणजेच खरेदीची धामधूम। सगळीकडे सेल लागलेले असतात आणि लोकांची खरेदीसाठी धावपळ चालू असते। आज भारतात मात्र मार्केटमध्ये उतार चढाव खूप दिसले। भारतीय मार्केटमध्ये आणि सेक्टर रोटेशन जाणवलं, म्हणजे प्रॉफिट बुकिंगही होत होती, मार्केट रेडमध्येही जात होतं आणि थोड्या वेळाने पुन्हा चर्निंग झाल्यानंतर पुन्हा मार्केट ग्रीनमध्ये येत होतं। अख्खा दिवस असंच चालू होतं। त्यामध्ये बर्गर किंगचा आय पी ओ जाहीर झाला। हा आय पी ओचा प्राईस बँड 59 ते 60 रुपये एवढा आहे। 250 शेअरचा लॉट आहे। ही कंपनी बर्गरसारखे प्रॉडक्ट्स सगळ्यांना पुरवते। क्विक रेस्टॉरंटवाल्यांची ही कंपनी आहे। ते 720 नवीन रेस्टॉरंट काढणार आहेत। त्यांना असं विचारलं की एवढी सगळी बाहेर प्रॉडक्ट्स मिळत आहेत तर तुम्हाला स्पर्धेमुळे त्रास नाही का होणार? तर ते म्हणाले, मार्केट खूप मोठं आहे त्यामुळे आम्हाला काही त्रास होण्याची शक्यता नाही, आम्हालाही आमचं मार्केट मिळू शकेल। तर हा आय पी ओ 2 तारखेला येणार आहे आणि 4 तारखेला बंद होणार आहे। तर या संबंधात किंवा याच सेक्टरमधले शेअर जे ज्युबिलंट फूड, वेस्ट लाईफ, प्रताप स्नॅक्स असे जे सगळे शेअर आहेत त्या शेअरकडे लक्ष द्यायला हरकत नाही। आज ग्लासवर, फ्लोटिंग ग्लासवर अँटी डम्पिंग ड्युटी 5 वर्षासाठी सरकारने लावली। जे ग्लास चायनामधून येतात आणि ही अँटी डम्पिंग ड्युटी $218 एवढी लावण्यात आली आणि याचा फायदा सेंट गोबेनला होईल आणि असाही इंडिया या 2 कंपन्यांना याचा फायदा होईल। सरकारने जे औषधं आयात करण्यासाठी लायसन्स दिले होते त्याची मुदत 6 महिन्यांनी वाढवायचं असं ठरवलं। फार्मा कंपन्यांनी सरकारला असं सांगितलं होतं की लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही त्या लायसन्सचा काहीही उपयोग करू शकलो नाही। तर सरकारने असं ठरवलं की जे कोणी सांगायला येतील, ज्यांना हवं आहे वाढवून त्यांना 6 महिन्यासाठी आयातीचा परवाना वाढवून दिला जाईल। आज PNGRB ने युनिफाईड टॅरिफ पॉलिसी जाहीर केली। पूर्वी एकदा युनिफाईड टॅरिफ पॉलिसीचा ड्राफ्ट सगळ्यांना सांगितला होता, पण ती फार किचकट होती, कठीण होती आणि त्याच्यापेक्षा ती पॉलिसी सोपी करून आज त्यांनी आणली। याचा प्रमुख उद्देश काय होता? तर जिथे नॅचरल गॅस मिळतो त्याच्या जवळपास जे लोक राहतात त्यांना टॅरिफ कमी लागत असे आणि जे लोक दूरवर राहतात त्यांना टॅरिफ जास्त लागेल। असं होऊ नये म्हणून 2 झोनमध्ये याची विभागणी करण्यात आली। म्हणजे जो सोर्स आहे तिथपासून 300 मीटर्स हा पहिला झोन आणि दुसरा झोन त्याच्या पुढच्या 300 किलोमीटरचा हा दुसरा झोन। आता दुसऱ्या झोनसाठी जेवढं टॅरिफ लागेल त्याच्या 40% टॅरिफ पहिल्या झोनसाठी लागेल असं सांगितलं। 12 ज्या पाईप कंपन्या होत्या त्यांना सगळ्यांना
ही युनिफॉर्म टॅरिफ पॉलिसी लागू होईल. याचा प्रमुख उद्देश काय तर गॅसची मागणी वाढेल. गॅस बेस्ड इकॉनॉमी करणं हे सरकारचा इरादा चालू आहे, तर त्यामुळे पोल्युशनही कमी होणार आहे. म्हणून या युनिफॉर्म टॅरिफ पॉलिसीचा फायदा होईल, मागणी वाढेल. आणि मागणी वाढेल म्हणून ज्या ज्या गॅस कंपन्या म्हणजे गुजरात गॅस, MGL, IGL, GAIL या सगळ्या कंपन्यांना याचा फायदा होईल, म्हणून या कंपन्या आज तेजीत होत्या. आज GDP चे आकडे जाहीर झाले. त्या GDP च्या आकड्यांप्रमाणे -7.5 एवढा GDP आला. आणि गेल्या क्वार्टरचा जो GDP होता तो -23.9 एवढा होता. त्यामुळे GDP मध्ये चांगलीच सुधारणा झाली. शक्तिकांता दासही सांगत होते, अर्थमंत्रीही सांगत होते की अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक शूट दिसता आहेत. नुसतीच काय अर्थव्यवस्था प्री कोविड लेवलला नाही गेली, तर मूलभूत बदल अर्थव्यवस्थेत जाणवत आहेत. आणि तेच त्यांनी जे म्हटलं ते आता ह्या आकडेवारीवरून आपल्याला दिसत आहे. गरवारे वॉलरोप्स यांनी बायबॅक जाहीर केला. हा बायबॅक टेंडर रूटनी आहे. 2,300 रुपयांनी बायबॅक करणार आहे. आणि या बायबॅकसाठी 73 कोटी रुपये खर्च केले जाते. मंगळवारी ऑटो कंपन्यांचे ऑटो सेल्सचे आकडे जाहीर होतील. आणि 4 तारखेला RBI ची मॉनेटरी पॉलिसी आहे. आता मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की दरवेळेला तुम्हाला माहीत आहे की 1 आणि 2 तारखेला ऑटो सेल्सचे आकडे येतात. तर मग शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही ऑटो शेअर्स तुम्हाला ऐपतीला होतील त्याप्रमाणे जर घेऊन ठेवलेत तर ज्या वेळेला आकडे येतील त्याप्रमाणे तुम्हाला शेअर्स विकता येतील. 1-15 दिवसामध्ये चांगला फायदा मिळवता येऊ शकेल. आता फेब्रुवारीमध्ये बजेट येईल, तर बजेटच्या अनुसरून तुम्ही काही शेअर, रेल्वेच्या संबंधी शेअर, शेतकी संबंधी शेअर किंवा खतं, शेतीला लागणारी अवजारं, कीटकनाशकं याचे शेअर घेऊन ठेवू शकता. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जेव्हा बजेट येईल त्या काळामध्ये हे सगळे शेअर वाढतात. तर 2 महिने ठेवावे लागतील, पण लगेचच घ्यायचे नाहीत. तर ज्या वेळेला स्वस्त मिळतील त्यावेळेला तुम्ही हे शेअर घेऊन ठेवले तर तुम्हाला फायदा होईल. कमेंटमध्ये मला वाचण्यात आलं की एक माणूस सांगतोय की मला सारखाच लॉस होतोय मॅडम, काय करू. दुसऱ्याने मला सांगितलं की मला लुपिनमध्ये लॉस झाला. आता सारखाच जर लॉस होत असेल तर काहीतरी बेसिक चुकत आहे. काय चुकत आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. किंवा आपल्याला जर असं आढळलं की आपल्याला इंट्राडे जमत नाही तर वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेडिंग करता येतं. आपण दुसरा प्रकार करून बघावा जो आपल्याला जमतो आहे. पण लुपिनसारख्या शेअरमध्ये लॉस आला याचं मला खूप वाईट वाटलं. कारण समजा अगदी तुम्ही लुपिनमध्ये इंट्राडे करायला गेला असाल तर काही गरज नव्हती लॉस खाण्याची. तुम्ही लुपिनचा शेअर पैसे देऊन डिलिव्हरीसाठी ठेवू शकला असतात आणि थोडे दिवसांनी भाव वाढल्यानंतर तुम्हाला विकता आला असता. थोडासा प्रॉफिट घेऊन विकायचा. आपली चूक आपल्याला समजते, पुन्हा ती चूक करायची नाही. जे क्वालिटी शेअर आहेत, ए ग्रुपमधले शेअर आहेत, ज्या शेअरमध्ये सारख्या काही ना काही बातम्या असतात, उलाढाल चालू असते, त्या शेअरमध्ये काही काळ शेअरचा भाव कमी राहतो पण नंतर शेअरचा भाव नेहमी वाढत असतो.
अगदी काही अपवादात्मक शेअर असे होतात की जे शेअर दोन दोन तीन तीन वर्ष वाढत नाही, पण 95% कमीना हे क्वालिटी शेअर वाढत असतात आणि त्याच्यात तुम्ही शक्यतो नुकसान सहन करू नये. ज्या शेअरमध्ये वाढण्याची गॅरंटी नाही त्या शेअरमध्ये नुकसान घेतलं तर ठीक आहे. हे झालं आजचं मार्केट. तुम्हाला बाकीच्या बातम्या मी ब्लॉगवर दिलेल्या आहेत. पुस्तकात तुम्ही जी माहिती पाहिजे असेल ती घेऊ शकता. उद्या किंवा परवा बिगिनर्ससाठी मी छोटासा व्हिडिओ देणार आहे. सांगितल्याप्रमाणे उद्या किंवा परवा मला जसा वेळ मिळेल तसा मी छोटा व्हिडिओ देईन. नमस्ते.